ओडिशात 3 ट्रेनचा भीषण अपघात झाल्यानंतर आता वंदे भारत ट्रेनवर प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय. माजी लोको पायलट यतीन ढोके यांनी वंदे भारत ट्रेनचा सरसकट अटास करणं याचा केंद्र सरकारनं गांभीर्यानं विचार करावा असं आवाहन केलंय. त्याला काही कारणही त्यांनी दिले. भारतात भौगोलिकदृष्ट्या रेल्वे रुळ असलेल्या जागेचा प्रदेश भुसभुशीत आणि मऊ आहे. या ठिकाणी अतिरिक्त खडी टाकून हा भाग टनक करण्यात आला. या भागात 110 किलोमीटर प्रतितास वेगानं प्रवास होऊ शकतो. त्या ठिकाणी 130 किमी वेगाच्या चाचण्या केल्या जात आहेत. अतिवेगाच्या चाचणीच्या वेळी वेग वाढवल्यास जमिनीच्या कंपनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे ट्रॅक अलाइनमेंट बिघडल्यास ट्रेन रुळावरून उतरण्याचा धोका अधिक वाढतो. आता भारतामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एरियामध्ये 130 च्या स्पीडनं गाडी चालू करण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. वंदे भारत या ट्रेन 130 च्या स्पीडनं शिर्डी ते मुंबई अशी ट्रेन चालू करण्याची त्यांची 130 च्या, पण तो आपल्या कितपत 130 च्या स्पीडने आपला रूट फिजिबल मान्य आहे का? कारण आजपर्यंत पॅसेंजर ट्रेन 105 च्या स्पीडनं चालते आणि मेल एक्सप्रेस ट्रेन 110 च्या स्पीडनं चालते. त्याच्या भौगोलिक त्याचा विचार केला तर यापेक्षा जर म्हणजे कुठं जमीन भुसभुशीत आहे, कुठं खडकाळ जमीन आहे, कुठं मऊ जमीन आहे, त्या हिशोबाने स्पीडचं लिमिट 110 आहे अगोदरपासून ठरवलेली आहे. आता नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने ते 130 च्या स्पीडनं करण्याच्या प्रयत्नात आहे, पण तो कितपत योग्य आहे हे तपासणे गरजेचे आहे. स्वतंत्र यंत्रणा तयार न करता जुन्याच यंत्रणा अद्ययावत करून त्यावर अतिवेगाचा अटास हा यापुढे मोठ्या अपघातांना निमंत्रण ठरणार आहे. स्पीड वाढवताना या लोको पायलटला ट्रेनिंग देण्यात येते. पायलटला सुपर सायको टेस्ट करावी लागते. कमी माणसात अधिक काम हा देखील विषय रेल्वेसाठी डोकेदुखी बनलाय. पूर्वी एक ड्युटी झाली तर 24 तासांची सुट्टी देण्यात येत होती, ती आता 16 तासांवर आणण्यात आली आहे. यामुळे अतिप्रवास, कमी झोप, लांब पल्ल्याच्या लोको पायलटच्या मानसिकतेवर प्रभाव पडतोय का याचा विचार झाला पाहिजे. रेल्वेने एका दिवसात 1 करोड लोक प्रवास करतात. यांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षेसाठी निरपेक्ष विचार व्हावा एवढीच अपेक्षा असल्याचे ढाके यांनी सांगितले.